करण्याचा काळ सुधार समितीचा आंदोलनाचा इशारा. नागपूर रत्नागिरी महामार्गावरील मिरज शहराचे अस्तित्व संपवण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावरून मिरज शहराचे नावच गायब झाले आहे. याबाबत मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेतली. अनेक ठिकाणी महामार्गावरील प्रमुख शहरे आणि गावांचे दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. नागपूर रत्नागिरी महामार्ग मिरज शहरातून जातो. अंकली फाट्यावर महामार्ग प्राधिकरणाने दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. मात्र या फलकावरून मिरज शहराचे नाव गायब झाल्याने मिरज सुधार समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 15 दिवसात दिशादर्शक फलकावर मिरज शहराच्या नावाचा उल्लेख न केल्यास समितीचे कार्यकर्ते महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीचे संस्थापक ॲडव्होकेट ए काझी आणि अध्यक्ष शंकर परदेशी यांनी दिला आहे. मिरज शहरातील मिरज शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि आता नुकताच रत्नागिरी नागपूर हायवेचं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी बोर्ड बसवण्याचे काम सुरू आहेत. म्हणजे ज्या गावाला ज्या दिशादर्शक बोर्ड बसवण्याचे किंवा गावदर्शक बोर्ड बसवण्याचे काम सुरू आहे. आज आता आम्ही अंगली फाट्याजवळ येऊन इथे बघितलो तर अंगली फाट्याजवळ सांगली म्हणजे सांगलीकडे जाण्यासाठी रस्त्याचा मार्ग दाखवण्यात आलेला आहे. खरं जे ऐतिहासिक शहर आहे मिरज शहर, जे महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवर लागून राहिलेला शहर आहे, त्या शहराचं नावाचा उल्लेख कुठेही नावाचा उल्लेख केलेला नाही आहे. ज्या पद्धतीनं हवी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ज्या पद्धतीनं ते मिरजच्या बाबतीत ते सापत्नतेची भावना वागणूक देत आहे, ते अतिशय चुकीच्या पद्धतीने ते वागणूक देत आहेत. या संदर्भात आज आम्ही मिरज शहर जात समितीच्या वतीने पाठपुरावा करणार आहे की मिरज शहराला जो जाणारा मार्ग आहे त्या मार्गावर दिशादर्शक फोटो नाव ते मिरज शहरात असणं गरजेचं आहे. तोहित मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-47-54.